मित्रांनो सुख म्हणजे नक्की कायस्त जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण अधिराजच्या घरी जमलेले असतानाच रावसाहेबांना पिंट्याचा फोन येतो पिंट्या म्हणत असतो रावसाहेब चिडू बरं का तर रावसाहेब म्हणतो अरे लेखा मी कशाला चिडू सगळं काही आपल्या प्लॅनप्रमाणे तर होत आहे तर पिंट्या म्हणतो नाही चक्कीत जाळ झाला आपली नुसती मोकळी हात हलवत आली त्यांनी खूप शोधलं परंतु ती मॅडम त्यांना कुठेही सापडली नाही आणि आपण सांगितल्याप्रमाणे तो सुद्धा तालुक्याला गेला नाही उलट त्याने तिकडे लवली आणि संत्याला पाठवलं तेव्हा ते ऐकून रावसाहेबला तर मोठा धक्काच बसतो इकडे अधिराजचा फोन लागत नसतो रावसाहेब म्हणतो आई रे बाजूला चल मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून तो वसुंधरा देवीला बाजूला घेऊन येतो आणि नित्या मॅडम आपल्या ताब्यात नाही असं सांगतो तर वसुंधरा देवी धक्क्यानेच विचारते मग कोणी पळवलं तिला तर इकडे सावरी बाहेर येते तर अधिराज गाडीवर बसलेला असतो सावरी म्हणते दाद्या चल अधिराज विचारतो ती कुठे आहे तर सावरी सांगते तोऱ्यात तिचा तोरा काय अजून जायचा नाही त्यापेक्षा चल आपलं राज विचारतो म्हणजे एकट्या पोरीला असं माळरानावर सोडून जायचं का तेव्हा सावरी म्हणते मग तिला एवढीसुद्धा शिक्षा मिळायला नको का एवढे एकटीला असं म्हणत सावरी लगेच गाडीवर बसते तेव्हा राज म्हणत असतो तू पण इथेच थांब आणि दोघी पायी पायी घरी या सावरी म्हणते नाही मी नाही यायला मोकळे तुला वाटत असेल तर तू उचलून तिला घरी घेऊन ये राज म्हणतो उचलून कशाला घेऊन यायला हवं म्हणून आता राज थोडा पुढे येतो आणि तो, तो मुद्दामच गाडी रेस करत असतो तर इकडे नित्या वैतागते आणि लगेच बाहेर येऊन गुपचुपती राजच्या गाडीवर बसते आता तिघेही घरी जाण्यासाठी निघतात तर इकडे वसुंधरा देवी रावसाहेबवर भडकतात की तुम्हाला एक काम धड जमत नाही त्या अधिराजने पुन्हा एकदा तुम्हाला माती खाऊ घातली तर रावसाहेब म्हणत असतो आईसाहेब अहो हीच तर डाव पलटी करण्याची संधी आहे आता सर्व गावकरी इथे जमलेच आहेत तर आपण त्यांना भडकवू आणि ती नित्या मॅडम घरी येण्याच्या अगोदर या अधिराजचं सगळं घर पेटवून देऊ तेव्हा विचार करण्यासाठी देवाने तुम्हाला डोसकस दिलं नाही का अहो तो अधिराज त्याच आगीमध्ये तुम्हाला भिरकवून देईल म्हणून वसुंधरा देवी रावसाहेबवर भडकतात त्याच वेळेला अधिराज नित्या आणि सावरी एकाच गाडीवर तिथे येत असतात तर ते पाहून रावसाहेब म्हणत असतो मी काय म्हणालो होतो त्या अधिराजनेच नित्या मॅडमला पळवलं असणार आता बघा मी काय करतो ते म्हणून आता रावसाहेब गावकऱ्यांसमोर मोठा कांगावा करत असतो की स्वतःच्या डोळ्यांनी बघा या ईशान सरांचा जो काही संशय होता ना तो खरा ठरला तर इकडे नित्या गाडीच्या खाली उतरते तर ईशान तिला विचारतो नित्या कुठे होतीस तू तू ठीक तर आहेस ना मी किती घाबरलो होतो तेव्हा नित्या सांगते ईशान मी ठीक आहे तर ईशान पुन्हा विचारतो पण तू होतीस कुठे आणि याने तुला काही केलं तर नाही ना, ना म्हणून तो राजवर धावून जात असतो नित्या अडवत म्हणते तुला एकदा सांगितलं ना मी ठीक आहे म्हणून तेव्हा वसुंधरा देवीमध्येच म्हणते आम्हा सगळ्यांना दिसतंय की तुम्ही ठीक आहे पण मी सांगते अजिबात घाबरू नका या गावची सरपंच एक बाई आहे या गावामध्ये दुसऱ्या एखाद्या बाईवर अत्याचार झालेले मी अजिबात सहन करणार नाही तुम्ही फक्त मला सांगा या अधिराजने तुम्हाला पळवलं होतं की नाही तेव्हा नित्या आणि अधिराज एकमेकांकडे पाहतच राहतात वसुंधरा देवी पुन्हा विचारते हो किंवा नाही सांगा या अधिराजने तुम्हाला पळवलं होतं का तेव्हा नित्या होकारार्थी मान डोलावते ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर वसुंधरा देवी आव्हानात मोठ्यानेच रावसाहेबला आवाज देते रावसाहेब वसुंधरा देवीच्या हातामध्ये त्याची चप्पल देतो तेव्हा अधिराज तू खूप काम केलंस असं म्हणत आता वसुंधरा देवी जोरातच अधिराजच्या कानाखाली चपलेने मारू लागते तर नित्यामध्येच वसुंधरा देवीचा हात पकडते ते पाहून वसुंधरा देवीला तर घामच फुटतो तर नित्या तिचा माज उतरवत म्हणते त्याची काहीच गरज नाही आहे आणि आमच्या भांडणामध्ये तुम्ही पडू नका आय विल हँडल दिस असं म्हणत नित्या रागानेच तेथून निघून जाते तर वसुंधरा देवी रागाने लाल भडक झालेली असते ती रावसाहेबला घेऊन काही न बोलता लगेच तेथून अपमानित होऊन निघून जाते तर अधिराज विमलला म्हणत असतो आयडे मी तुला सगळं सांगतो परंतु काही ऐकून न घेता विमल लगेच रडतच आतमध्ये पडत जाते तेव्हा तात्या रडतच अधिराजला म्हणत असतात की आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यामध्ये असले घानेरडे आरोप आपल्या घरावर कधीच कोणी केले नव्हते अरे तू केलंस तरी काय तेव्हा राज म्हणत असतो की तात्या माझ्यावर तुमचे आणि आईडीचे संस्कार आहे तुमचा लेख कधीच काही चुकीचं करणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा तर इकडे वसुंधरा देवी रागानेच घरी आलेली असते व घरातील सामान इकडे तिकडे फेकू लागते त्यानंतर ती रावसाहेबची कॉलर पकडत विचारते की तुम्ही माझ्या पोटी जन्म घेतला परंतु माझ्यातील एकही गुण तुमच्यात नाही आता एक शब्द जरी बोललात ना तर थोबाट फोडून टाकेन अहो सगळे गुण त्या बापाचे घेतले सर्वांसमोर त्या नित्या मॅडमने माझा हात धरला पण तुम्ही काय केलं तुम्ही शांतपणे बघत उभे होतात तर रावसाहेब म्हणत असतो तिने कुठे रागाने तुमचा हात पकडला होता तेव्हा वसुंधरा देवी विचारते मग तुम्हाला का नाही राग आला तुमच्या आईचा हात तिने पकडला आणि त्या नित्या मॅडमला पळवणार कोण होतं तर तुम्ही पण पळवलं कोणी त्या अधिराजने परत कोण घेऊन आला तर अधिराज आणि सर्वांसमोर अपमान कुणाचा झाला तर माझाच आणि आजपर्यंत या वसुंधरा देवीचा हात धरण्याचं धाडस कोणीही केलं नव्हतं नित्या सोडणार नाही मी तुला आता फक्त हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ दे मग गाठ माझ्याशी आहे मग तेव्हा माझ्याकडे बघताना सुद्धा तू दहा वेळा विचार करशील कारण सरपंचिनबाई वसुंधरा देवी अहिरराव म्हणतात मला नित्या तू केलेला अपमान मी कधीच विसरणार नाही ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणून वसुंधरा देवी खूप रडत असते तर इकडे ईशान नित्याला विचारत असतो की तू कुठे होतीस आणि त्या अधिराजने तुझ्यासोबत काय केलं तेव्हा नित्याला घडलेला प्रसंग पुन्हा आठवतो परंतु नित्या ईशानला सांगते काही नाही मी ठीक आहे तर ईशान चिडूनच विचारतो मग त्या अधिराजने तुला तिकडे का पळून नेलं होतं त्याच वेळेला अण्णा तिथे येतात आणि लहान तोंडी मोठा घास घेतो परंतु मला खात्री आहे अधिराज असलं काम कधीच करणार नाही कारण त्यानेच तुम्हाला पळून नेलं आणि त्यानेच तुम्हाला आणून सोडलं हे कसं शक्य आहे मॅडम तुम्ही आत्ता त्याच्याच गाडीवरून आला की नाही मग याला पळून नेणं असं कसं म्हणू शकतो आपण तर ईशान विचारतो मग हे सगळं काय चालू आहे नित्या म्हणते माझं मला काय वाटतं तेच मला कळेना झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विमल स्वयंपाक करत असते तेवढ्यात राज तिथे येतो आणि म्हणतो ए आयडे हा कांदा तुझ्या डोळ्यात पाणी आणल आणि तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला बघवणार आहे का दे इकडे मी तो कांदा कापतो परंतु विमल ही राजवर खूप रागावलेली असते ती काहीच बोलत नाही तेव्हा राज म्हणत असतो आयडे तुला जर माझा राग आला असेल ना तर माझ्या दोन कानाखाली मार पण प्लीज माझ्याशी बोल तो तात्याला म्हणतो तुम्ही आय डीला समजवा ना तर विमल म्हणते खबरदार तुम्ही आमच्यामध्ये पडलात तर तुमच्या लाडामुळेच तो असा शेफारला आहे त्या पोरीला पळवून नेताना याला लाज कशी वाटली नाही आपण त्याला हेच संस्कार दिले का वरतून बिनलाजासारखा तिला पुन्हा घरीसुद्धा घेऊन आला आता गावात आपली काय किंमत राहिली जर चूक असती ना तर त्यावर मी पांघरूनसुद्धा घातलं असतं पण हा गुन्हा आहे गुन्हा तर तात्या म्हणत असतात अगं चूक झाली असेल पण त्याला गुन्हा काय म्हणतेस विमल विचारते तुम्ही होता का त्याच्यासोबत तर सावरी म्हणत असते की मी होते त्याच्यासोबत मी आहे साक्षीला की आता तुझा माझ्यावर सुद्धा विश्वास नाही आहे तर विमल चिडूनच म्हणते की मांजराला उंदीर साक्षी तुझी ही साक्ष गावापुढे चालणार आहे का तेव्हा पाहुणी म्हणत असते राजने त्या मॅडमसोबत काही वाकडं तिकडं केलं असतं तर ती मॅडम अशी गप्प बसली असती का तिने तर अख्खं गाव डोक्यावर घेतलं असतं हाच पुरावा आपल्यासाठी मोठा नाहीये का आणि तसंही राज कसं आहे हे सांगण्यासाठी कशाला कुणाची साक्ष पाहिजे तर विमल चिडूनच म्हणते तुम्ही सगळे बरोबर आणि मीच चुकीचे आणि मोठ्याने ओढत म्हणते याला कोणीतरी सांगा की मला त्याच्याशी अजिबात बोलायचं नाहीये तेव्हा अधिराज लगेच विमलच्या पायाजवळ बसतो आणि तिचा हात धरत म्हणतो आईडे अगं ते लाटणं घे आणि घाल माझ्या डोक्यात पण प्लीज असा अबोला धरू नकोस ग मी काय करू म्हणजे तुला पाझर फुटेल परंतु राजला माफ न करता विमल तेथून रडतच निघून जाते तर इकडे राज राजसुद्धा बाहेर पायरीवर बसून रडत असतो पाहुणी त्याला समजावते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अखेर माई आमगावात आलेले असतात तेव्हा विमल विचारते की तुम्ही इथे कशा तर माई म्हणत असतात की माझ्या जयदीप गौरीला भेटण्यासाठी मी इथे आले ते इथेच कुठेतरी आहे आणि त्याच वेळेला माईंना जयदीप आणि गौरी दोघेही समोर दिसतात तर त्यांचा आनंद कगनात माविंनासा होत असतो मित्रांनो पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा